भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड काल निश्चित झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आता माझ्यासोबत आहेत ताई किती महत्वाची किती ऐतिहासिक ही घटना आहे एक आदिवासी महिला आता राष्ट्रपती भवनात पोहोचलेली आहे खरंच काल जो निकाल आला आणि एक ऐतिहासिक निर्णय मी म्हणेल एक क्षण आणि एक आदिवासी समाजाची आमची माता राष्ट्रपती होणार कधी आम्ही कल्पनाच केली नव्हती म्हणजे त्यांचं नाव जेव्हा नॉमिनेट झालं तेव्हा खरंच आमच्यासाठी ते खूपच अचंबित करणार होतं कारण बघा स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षानंतर सुद्धा आज आपण अमृतकालामध्ये आहोत तर हो एक आदिवासी समाजाला एवढं सर्वोच्च स्थान मिळेल हे खरंच आम्ही कधी विचारही केला नव्हता आणि एक आदिवासी समाजाची मुलगी म्हणून मी तर म्हणेल की आमच्यासाठी कालचा दिवस खूपच ऐतिहासिक होता अविस्मरणीय होता आणि त्या क्षणाचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत याचा आनंद आहे मी धन्यवाद देईल की आदरणीय प्रधानमंत्रीजींनी हा जो निर्णय घेतला आणि या सगळ्याच टीमने मान्य मोदीजी मान्य अमित भाई शाह मान्य नड्डाजी आणि सगळ्याच ज्येष्ठ नेते आणि एक विचारधारा आहे ही की सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांनाच याच्यामध्ये न्याय दिला जावा या हेतूने हा निर्णय झाले मला वाटतं सगळ्या समाजाला न्याय देत असताना आदिवासी समाजाला पण हा मोठा न्याय मिळालेला आहे आणि आम्ही सगळे आदरणीय पंतप्रधानांच्या आणि सगळ्यांनी ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही बघितलं की खूप चांगलं समर्थन प्रत्येक राज्यातनं मिळालं मला वाटतं हा पण एक मोठा विषय आहे की सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर समर्थन पण दिलं काही ठराविक विशेष सोडता तर मी त्यांचाही आभार मानते कारण पहिल्यांदा असा इतिहास घडतो आहे महाराष्ट्रातून खरं तर दोनशेपेक्षा पेक्षा जास्त मतं मिळतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला होता पण एकशे एक्क्याऐंशी मतं मिळालेली आहेत आणि जादाची जर आपण मतं मोजली तर तीन मतं होत आहेत तर अजून जास्त पाठिंबा मिळायला पाहिजे होता नक्कीच अपेक्षित होतं आणि असं वाटत होतं की पहिल्यांदा असा इतिहास घडतो आहे की विरोधक कदाचित याच्यातलं राजकारण बाजू ठेवतील आणि एका आदिवासी समाजाला प्राधान्य देतील परंतु दुर्दैव आमचं की राजकीय बाजूने त्याला रंग दिला गेला आणि केवळ भाषणांमध्ये सांगायचं की आदिवासी समाजाला पुढे आणलं पाहिजे विकास केला पाहिजे परंतु जेव्हा प्रत्यक्षात एक आमची माता तिथे सर्वोच्च पदावर जाते तेव्हा मतदानात मात्र हे राजकारण आडवं येतं आणि त्यांना मतदान केलं जात नाही मला वाटतं आदिवासी समाज हे सगळं बघतो आहे आणि कुठेतरी सर्वोच्च पदावर जात असताना राजकारण केलं जाऊ नये हे आधीसुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं आणि हे, हे काही राजकीय आ, हे नव्हती आखाडा नव्हता परंतु तिथे सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतोय मला वाटतं आज मी आपल्या द्रौपदी मुर्मूजींना खूप शुभेच्छा देते कारण त्यांचा इतिहास बघितला तर खूप संघर्ष आहे आणि खूप ग्राउंड लेवलला काम करून ते इथपर्यंत आलंय मला वाटतं ही प्रेरणा आहे आमच्या सगळ्यांसाठी राष्ट्रपती पदाच्या या निवडीमध्ये अनेकदा प्रतिकांचं राजकारण होतं मग की दलित राष्ट्रपती आहे आदिवासी महिला असं ठासून सांगितलं जातं पण खरोखर त्या वर्गाला याचा लाभ मिळतो का म्हणजे ज्या वर्गाच्या महत्वाकांक्षा त्या पदामध्ये एकवटलेल्या असतात त्यांच्यापर्यंत काही पोचेल का त्यांना काही खरोखर लाभ होईल नाही बघा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी विचारधारा आहे आणि सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे सगळ्यांना समावेश केला पाहिजे मग आधीचा इतिहास बघता आतापर्यंत का दिला गेला नाही हा न्याय हा पण प्रश्न माझ्यासारखीला पडतो आणि जर आदिवासी समाजाला पुढे आणायचं असेल जर आपण त्या आप मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर तिथे संधी देणं पण तेवढंच महत्वाचं आहे आणि जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा खरंच त्या समाजाला वाटतं की नाही आपलं कोणीतरी आज तिथे बसलं आहे उच्च पदावर आणि तो एक कॉन्फिडन्स येतो येणाऱ्याला प्रेरणा मिळते काम करणाऱ्याला प्रेरणा मिळते वाटतं हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये सगळा घटक म्हणजे हा काही विशिष्ट समाज किंवा मी म्हणते आदिवासी समाजाला असं नाही तर सगळ्या समाजाला एक चांगला संदेश प्रमुख काय प्रमुख समस्या आहे या समाजाच्या आणि काय मिळालं पाहिजे असं तुम्ही अपेक्षा नाही समस्या तर बघा सगळ्यांच्या आहेत ही काय एका समाजापुरता मर्यादित राहत नाही आज मी जेव्हा हेल्थ डिपार्टमेंटचं काम बघते आहे राज्यमंत्री म्हणून तर आम्ही विचार करतो किंवा आम्ही काम करताना आम्हाला पंतप्रधान महोदयांनी हे सांगितलं की शोधून आपल्याला तिथपर्यंत पोचावं लागणार आहे त्यांनी एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट शोधलेत एकशे बारा तिथे काय सगळ्याच समाजाची लोक आहेत असं नाही एका एका विशिष्ट समाजाची परंतु त्याच्यामध्ये जास्त मागासलेपण का, का, का राहिले मागासले तिथल्या सुविधा का कमी आहेत मग शिक्षणाच्या असतील आरोग्याच्या असतील इतर असतील तर त्याच्यावर विशेष करून फोकस करून काम चालू मला वाटतं जेव्हा विकासाची कल्पना येते तेव्हा सगळ्यांनाच घेऊन पुढे जायचं असेल कारण भारताला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मग आरोग्याच्या शिक्षणाच्या ज्या आपण विकासाच्या कल्पना करतोय त्याच्यासाठी सगळ्याच पॉलिसी डिसिजनमध्ये हा निर्णय होत असतो की त्या त्या भागाला तो तो नाही आता नॉर्थ ईस्टमध्ये बघितलं तर बरंच काम मागे होतं परंतु आता नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा खूप चांगलं काम चालू आहे तिथला विकासाचा वारू पुढे आहे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात विरोधकांचा आरोप असा आहे की हे रबर स्टॅम्प राष्ट्रपती आहेत म्हणजे तेजस्वी यादव यांचं तर म्हणणं होतं की त्यांचा आवाज सुद्धा आम्ही ऐकला नाही म्हणजे ज्यांना आवाज नाही असे व्यक्ती का निवडले जात नाही मला खरंच ह्या वाक्यावर आक्षेप आहे कारण की जर जर तुम्ही मान्य द्रौपदी मुर्मूजींचा इतिहासच वाचला नाहीये त्या व्यक्तीने किती संघर्ष केला आहे ती व्यक्ती समाजसेवेसाठी आणि भारतमातेच्या सेवेसाठी किती समर्पित आहे हा इतिहास वाचला नसेल तर तुम्ही हे वाक्य बोलतायत हे तुमचं दुर्दैव आहे त्यांचा इतिहास वाचा एक शिक्षिका म्हणून काम सुरू केलं विना वेतनचं त्यांनी काम सुरू केलं की का तर माझी काही मदत होईल का ह्या मुलांच्या शिक्षणासाठी माझी काही मदत होईल का ह्या भावनेने त्यांनी काम सुरुवात केलं तेव्हा त्यांना वेतन मिळत नव्हतं हो तरी त्यांनी त्याच्याबद्दल कधीच कुठे विचारणा केली नाही त्यांचं म्हणणं होतं की माझा हा वेळ ह्या मुलांसाठी शिक्षणासाठी दिला तर पुढच्या पिढीला आपल्याला अजून सक्षम करता येईल मला वाटतं ह्या विचारधारेवर हे अवलंबून असतं आणि रबर स्टॅम्प वगैरे ही संकल्पना गेली आता आता ते दिवस गेलेत आता अमृतकालमध्ये आहोत आणि हा नव्या भारताने इतिहाससुद्धा रचलेला आहे आपण बघितलं की दोनशे कोटी वॅक्सिनेशन जेव्हा ग्लोबल लेवलला आपण अचीव करतो तर आ, ही संकल्पना सोडून द्यावी आता आणि ते जुने दिवस विसरावे असं मला वाटतं आता प्रत्येक क्षमता असणारी सगळी आज जे बघतो आहोत ते सगळे क्षमता आणि पूर्ण इतिहास संघर्षाने पुढे आलेली नाही चौसष्टाव्या वर्षी त्या राष्ट्रपती भवनात पोहोचलेल्या आहेत म्हणजे आजवरच्या सर्वात तरुण व्यक्ती पण ठरतील राष्ट्रपती भवनातल्या आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत काल तुम्ही त्यांना भेटलात पण काय नेमकं का बोलणं झालं तुम्ही या वर्गाचं प्रतिनिधित्व करता काही देवाणघेवाण झाली का नक्कीच मी मी तर आपल्याकडून परत एकदा मान्य आदरणीय राष्ट्रपती माने मुर्मूजींना खूप खूप शुभेच्छा देते अभिनंदन करते काल आमची भेट झाली आणि त्या खूपच छान त्यांचं बोलणं एकदम एक आई आणि मुलीची भेट असावी तसं त्यांनी छान आभारही मानले सगळ्यांचे आणि त्यांचा जो प्रवास आहे एक ठराविक याच्यानंतर त्यांनी खूप संघर्ष केला दुःखही खूप आलेत त्या व्यक्तीच्या जीवनात दुःखही खूप आलेत आणि त्या दुःखानंतर सावरत परत एकदा ह्या सेवेसाठी समर्पित होताना आम्ही बघतो मला वाटतं हाच खूप मोठा मेसेज आहे की त्यांनी न थकता न थांबता प्रवास कायम ठेवलाय आणि परत एकदा भारत निवडणुकीमध्ये हा वर्ग जो आहे तो भाजपाच्या पाठीशी उभार आहे आम्ही या राष्ट्रपती पदाकडे निवडणूक म्हणून नाही बघितलं तर ह्या समाजाचा गौरव ह्या समाजाचा सन्मान आणि जसं आपण म्हणालात की पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती स्वातंत्र्यानंतरच्या जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती आमची नारी शक्ती आम्ही जेव्हा महिला सशक्तीकरण म्हणतो महिलेला एक सर्वोच्च पदावर विराजमान होणं आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारं आहे ऊर्जा देणारं आहे याच्याकडे आम्ही राजकीय म्हणून कधीच बघितलं नाही कारण राष्ट्रपती पद हे एक वेगळ्या संविधानाचं उच्च पद आहे त्याच्यासाठी राजकीय म्हणून नाही तर एक प्रेरणा आणि इतिहास म्हणूनच आम्ही बघतो या होत्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार कॅमेरामॅन सह सहप्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट